इगतपुरीमध्ये गरोदर महिलेच्या मृत्यूचे पडसाद आज उमटलेत. विधानसभेत हे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. इगतपुरीमध्ये रस्त्यांची दुरावस्था आणि अपुऱ्या वैद्यकीय सोयीमुळे आदिवासी महिलेने आपले प्राण गमावले. या घटनेविरोधात बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांनी सरकारला चांगलंच घेरलंय. यावर राजकारण नको असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात. इगतपुरीच्या एका वाडीतले सोनेवाडी नावाच्या गावा आदिवासी महिला गरोदर महिला मुख्य रस्त्याकरता 2.5 किलोमीटर तिला पायपीट करावं लागते. त्यानंतर चिखल ह्या सगळ्या परिस्थितीतून ती कसतरी इगतपुरीच्या दवाखान्यात गेली तर तिथे डॉक्टर नाही अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं पुन्हा ती गरोदर महिला पुढं वाडीवर या गावामध्ये जाते आणि तिथे तिचा तब्येत एवढी बिघडते आणि पूर्णपणे ती मयत होते ही अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, आपण ही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये असते. एक पुढारलेलं राज्य आपण ज्यावेळेस समजतो, प्रगत झालेलं राज्य समजतो, त्यावेळेस आदिवासी महिला केवळ उपचार मिळत नाही म्हणून मृत्युमुखी पडते हे आपल्या दृष्टीने फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचा आधार घेऊन हे अधिवेशन चालू आहे अध्यक्ष महाराज. आणि अशा अधिवेशनाच्या काळामध्ये या सरकारच्या नाकारतेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला हे आपल्याला भूषणावं नाही अध्यक्ष महाराज. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये आदिवासी पाड्यामधले काही ठिकाणचे रस्ते बंद होतात, काही ठिकाणी त्या ठिकाणी सुविधा नसतात. याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा तऱ्हेने त्या सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे याच्यावरती भर दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने अशा घटनेच्या माध्यमातून एका मातेचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासारखा मला वाटतं पातक या सरकार होणार नाही. आणि म्हणून या महत्वाच्या मुद्द्यावरती सन्माननीय अध्यक्ष महोदय कामकाज थांबवावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी अशी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता राजकीय जर बोलायचं झालं हे किती वर्ष होते सत्तेमध्ये तेव्हा का नाही झालं? पण अशा गोष्टींमध्ये राजकीय बोलणं योग्य नसतं. त्यामुळे याचं त्यांनी राजकारण करू नये आणि नुसत्या एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होत नसते अध्यक्ष महोदय. इथले काही नियम आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ राजकारण चाललेलं आहे असं राजकारण चालणार नाही. जर सिरियसली अध्यक्ष महोदय करायचं असेल सरकार याच्यावर निवेदन करेल. सरकारच्या निवेदनात काही कमतरता असेल तर चर्चा देखील करायला सरकार तयार होईल.